मनाचा वेध आणि आपुलकीची सेवा देणारे आपले न्यूज चॅनल एरळा न्यूज। आजच्या तरुणांनी चित्रपट कलावंतांना आदर्श न मानता समाज पुरुषांना आदर्श बनवावे असे आवाहन बीड येथील रामानाचार्य हरिभक्त पारायण तुकाराम मुंडे यांनी केलंय। खटाव तालुक्यातील बनपुरी येथील जुन्या पिढीतील भारुडकार कैलासवासीय साहेबराव देवकर पाटील यांच्या स्मृती दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते। यावेळी कोकण विभागाचे निवृत्त आयुक्त राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रभाकर देशमुख, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष नंदकुमार मोरे, प्राध्यापक बंडा गोडसे, डॉक्टर संतोष गोडसे, मोहनराव देशमुख, शशिकांत मोरे, काकासाहेब मोरे, नाना पुजारी, श्रीमंत पाटील, डॉक्टर वैभव माने, मुन्ना खाडे, कृष्णराव बनसोडे, विकास साबळे यांची प्रमुख उपस्थिती होती। हरिभक्त पारायण मुंडे म्हणाले, दैनंदिन जीवन जगत असताना युवकांनी छत्रपती शिवाजी महाराज स्वातंत्र्यासाठी योगदान दिलेल्या थोर राष्ट्रपुरुषांचे आदर्श घ्यावेत। अनंत यातना भोगणारा स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या बाबत सध्या सुरू असलेले राजकारण अत्यंत दुर्दैवी आहे। जिवंतपणी प्रत्येकाने आपल्या आईवडिलांची चांगली सेवा करावी, दररोज वृद्ध आईवडिलांची विचारपूस करावी। मरणोत्तर ज्यांचे स्मरण होते ते लोक भाग्यवान असतात। गेली 20 वर्ष पुण्यस्मरण उत्सव सुरू ठेवल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केलंय। रामभाऊ पाटील यांनी स्वागत केले। हरिभक्त पारायण, विजय शिंदे, विलासबुवा फडतरे, मृदुंगमणी, ज्ञानेश्वर माऊली, रवींद्र चौधरी, प्रकाश खराडे, आत्माराम शिंदे, गणेश महाराज यांनी कीर्तन साथ केली। प्रशांत कुलकर्णी यांनी आभार मानले। 500 मावळ्यांना सोबत घेतलं, नवी स्वराज्याचं तोरण तोरणावरती बांधून तिथून प्रवास सुरू केला। 500 मावळ्यांना घेऊन सुरू झालेला प्रवास एक दिवस 32 मन सोन्याच्या सिंहासनापर्यंत जाऊन पोहोचला। महाराष्ट्रात 4-4 सुलतानी सत्ता असताना त्यांच्या उरावर पाय ठेवून महाराष्ट्राला हक्काचा, स्वतःचा आणि न्यायप्रिय छत्रपती शिवरायांच्या रूपानं मिळाला। आमचा हिरो आणि आदर्श छत्रपती शिवाजी महाराज, धर्मवीर संभाजी राजे असले, त्यांनी वयाच्या 13व्या वर्षी गुरुभूषणम नावाचं काव्य निर्माण केलं। जे काव्य वाचताना आमच्यासारख्या शास्त्री आचारी पंडित झालेल्यांची मती सुद्धा गुंग होऊन जाते। हे काव्य वयाच्या 13 वर्षी शंभूराजांनी लिहिलं। वयाच्या 22व्या वर्षी महाराष्ट्राचा दुसरा छत्रपती म्हणून त्यांना विराजमान व्हावं लागलं। वयाच्या 31व्या वर्षापर्यंत त्यांना येत राहावं लागलं। फक्त 9 वर्ष मिळालेत माझ्या राजाला। 9 वर्षाच्या काळामध्ये 115 पेक्षा जास्त लढाया वाटायला आल्या आणि गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड ने नोंद घेतली। 115 पेक्षा जास्त लढाया लढून एकही पराभव न स्वीकारलेला एकमेव राजा म्हणजे छत्रपती संभाजी महाराज। राष्ट्रासाठी, स्वधर्मासाठी आणि आपल्या माणसांसाठी तो राजा हसतमुखानं मरणाचा सामना करतो। आमचा आदर्श वास अंदमानच्या जेलला कुलकर्णी साहेब जाऊन आलो। मी स्वतः तिथं जाऊन आलो अंदमानी, त्या अंदमानची जेल पाहिली। 11x11ची खोली आहे। साखरगंधानं बांधलेला महापुरुष 11x11च्या खोलीत त्याला खाण्यासाठी एरळा न्यूज साठी प्रतिनिधी सतीश डोंगरे आणि एलआर पाटील बनपुरी। आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एरळा न्यूज चॅनलला यूट्यूब वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।